गुड मॉर्निंग आबा. गुड मॉर्निंग राजा, कसा आहेस? मी नेहमीसारखा मस्त एकदम. ए वहिनी, चहा आण ना, मी आलो इकडे. मलाही अजून अर्धा कप पाहिजे. अहो, तुम्ही आत्ताच चहा पिऊन कप खाली ठेवलात ना, मग आता परत चहा काय पिताय? त्रास होईल तुम्हाला. अरे, आज चहा इतका झकास झालाय म्हणून सांगू, तुझही एका कपानी समाधान व्हायचं नाही का? आज विशेष असं काय? आज चहाच्या गोडव्यात कावेरीच्या आनंदाचा गोडवा मिसळलाय. म्हणजे मला नाही कळलं. काल रात्री मी तुला म्हटलं ना की सदा आणि कावेरी मुंबई फिरायला गेले होते म्हणून. अरे, तिथून परत आल्यानंतर इतका बदल दिसलाय मला तिच्या चेहऱ्यावर की काही विचारू नकोस. आणि सांगत होती, मी चौपाटी पाहिली, हँगिंग गार्डन पाहिलं, म्हातारीचा बूट पाहिला, काय आणि काय. अख्खी मुंबई फिरून आली, पण तरी सुद्धा तिच्या चेहऱ्यावर अजिबात थकवा नव्हता, होता तो फक्त आनंद. राजा, तुला तर माहितीये, फ्रंट वरून सुधीर आणि कावेरीच्या चेहऱ्यावरचा आनंद दोघेही एकदमच मावळले होते. पण काल मला तो तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पुन्हा सापडला. हो, पण ही सगळी किमया कशाची म्हणायची? सदाच्या विदुषकी चाळ्यांची काही का असे ना, पण मला वाटत की बाहेरच्या मोकळ्या वातावरणात ती मोकळी झाली असेल. हे बघ, बदल हे कायम सुख देणार असत. राजा, तू एक गोष्ट नोटीस केलीस का नाही मला माहित नाही, काल कावेरीला इतक्या दिवसानंतर शांत झोप लागली आणि ती दचकली नाही, उठली नाही. खरोखर फार बरं वाटलं. राजा, कुणाच्या का योगानं होईना, तुमच्या आयुष्यातला हरवलेला आनंद तुम्हाला परत मिळावा हीच त्या परमेश्वराजवळ प्रार्थना. आबा, तो आनंद नक्की परत येईल, मी तो तुम्हाला मिळवून देईन, माझं हे प्रॉमिस आहे. त्यासाठीच तर माझे सगळे प्रयत्न चालले. मिस्टर नरेश, मगाशी मी तुम्हाला जी भीती बोलून दाखवली ती खरी ठरली आहे. त्यांच्या मेंदूवरील जखमा जरी दिसत नसल्या तरी त्याचे परिणाम दिसत आहेत. डॉक्टर, प्लीज काय ते स्पष्ट बोला. मिस्टर नरेश, तुम्ही मला आत्ता त्यांची लाईफ हिस्ट्री सांगितली. तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते जे काही बोलता आहेत तो काळ 4-5 वर्षापूर्वींचा आहे, म्हणजे तुमचा ॲक्सिडेंट वगैरे. हो, माझ्या ॲक्सिडेंटनंतर 2 वर्ष आमची भेटच झाली नाही. वर्षभरापूर्वी हिचं विश्वास किर्लोस्करशी लग्न झालं आणि ही कुसुमची भैरवी झाली. पण आता ते नावही तिला अनोळखी वाटायला लागले. याचा अर्थ, लेट मी ॲनलाइज. त्यांना तुम्ही आठवत आहे, तुमचे नातेवाईक आठवत आहेत, त्यांचं कॉलेजलाही आठवत आहे. आत्ता शुद्धीवर आल्यानंतर त्यांची अवस्था ही झोपेत न उठल्यासारखी होती. पण ही झोप साधी झोप नव्हती मिस्टर नरेश. म्हणजे या झोपेत त्यांच्या मनाच्या पटलावरून काही काळ पुसला गेलाय. त्यांना पुढचं मागचं सगळं आठवतंय, पण किर्लोस्करांच्या घरात घालवलेला काळ त्यांना आठवत नाहीये. डॉक्टर, हे कसं शक्य आहे? म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मानवी मेंदूच्या बाबतीत कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगते. आपण एकावर एक विटा रचून भिंत बांधतो, त्या भिंतीतली एक वीट काढून घेतली तर काय होईल? त्याची रचना बिघडेल, पण ती पडणार नाही. एक्झॅक्टली, त्यांच्या मनाची रचना बिघडली आहे, पण ती त्यांना जाणवणार नाही अशा पद्धतीने. आता ही भिंत कोसळणार नाही याची तुम्हाला दक्षता घ्यायला हवी. आपल्या मेंदूत आठवणी साठवून ठेवण्यासाठी एक कप्पा असतो. या कप्प्यात आठवणीचे थर साचलेले असतात. त्यातील एक थर हरवलाय. त्यांच्या आयुष्यातील किर्लोस्कर नावाचा अध्याय पुसला गेलेला आहे.
नाही बाबा, अरे तुला माझ्याशी काहीतरी बोलायचंय म्हणून तू बोलवलंस ना मला इथे. कॉलेजमध्ये आपण एकत्र होतो तेव्हाही तू काय बोलला नाहीस, आताही काही बोलत नाहीयेस, बोल ना काय ते. नाही सर, तसं विशेष असं काही बोलायचं नव्हतं. अच्छा, हे मात्र तू खोटं बोलतेस जक्क. आय एम सॉरी, मी तुम्हाला इथे. बोल ना. हे बघ, हे तुला मला जे काही सांगावंसं वाटतंय बोलावंसं वाटतंय ना, ते निसंकोचपणे बोल. बोल 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 पटकन चल. सर, तुम्ही मागे मला म्हणाला होतात की तुम्ही कालिंदीनगरमध्ये काही वेळ प्रोफेसर होतात. पण काय त्याचं काय. पण ऍक्च्युली मला तुमच्याशी त्या संदर्भातच थोडं बोल. श्री, आय एम सॉरी, मी खरंच खूप लेट झाले ना. हो हो, नाही म्हणजे तसं खूपच लेट झालं तुला. पण तुझं लेट येणं मला तसं फारसं जाणवलं नाही, कारण हा हा मित्र माझा माझ्या बरोबर होता ना, त्यामुळे. हा राजा जुई. हाय. पण मला मात्र तुमचा खूप राग आलाय. माझा राग? हो, म्हणजे श्रीच श्रीच्या आयुष्यातलं माझं महत्व तुमच्यामुळे कमी झालेलं. ए बाई, तू काहीतरी बोल नकोस उगाच, तू बोलशील मस्करी करशील आणि तू खरंच मनावर घेईल तो. नाही नाही, बट आय एम क्वाईट सिरियस. जुई. ओके ओके, सॉरी सॉरी, मी फक्त मस्करी करते, प्लीज रागवू नका. एनिवे सर, मी निघतो आता. अरे तुला काहीतरी सांगायचं ना, मला बोलायचं ना. नाही, नंतर कधीतरी सांगेन. मे बी इट्स नॉट द राईट टाइम नाव. भेटूयात नंतर. ऑल राईट, थँक्यू. बाय बाय. ओके, सी यू. बाय. काही या हॉटेलमध्ये मिळत नाही, अजिबात मिळत नाही, आणि कुठल्याही किमतीला मिळत नाही. छान दिसतेस आज. शेवटी मला ज्याची भीती होती तेच घडलं. श्रीकांत सर समोर असून सुद्धा मी व्यक्त नाही करू शकलो स्वतःला. ऐनवेळी कच खाल्ले. देवा, अशी ऐनवेळी माझ्यातली ताकद का काढून घेतोस तू? एखादा निर्णय घेण्याचा शहाणपणा दिलायस, तसाच तो निर्णय अंमलात आणण्याची सुद्धा हिंमत दे. काहीही करून मला श्रीकांत सरांसमोर नेहाचा प्रस्ताव ठेवायलाच हवा. जाता जाता एका निरागस मुलीवर वैधव्य लादल्याचं पाप नकोय मला माझ्या माथ्यावर. मामा बोलावलत? हो, जरा महत्वाचं काम आहे. बस. बाबा, हे दारू तुला नवीन नाही ती. नाना सांगत होते दारूच्या नशेमध्ये तू पार अगदी. हे कम ऑन, उचल ग्लास. चीयर्स. ये बाबा. ह्या ग्लासाला हात लावण्याआधी जर मला मारली असतीस तर माझा चांगला मुलगा दारूच्या नशेमध्ये कमकुवत झाला नसता. रडणं दारू पिणं या सगळ्या खूप सोप्या गोष्टी आहेत, त्यासाठी किर्लोस्करांचं नाव लावण्याची गरज नाही. तुझं दुःख, तुझ्या वेदना मी समजू शकतो, पण म्हणून दारूच्या आहारी जाऊन हे असं गणित गात्र होणं मला मान्य नाही. या ग्लासाला हात लावण्याआधी कधी कधीतरी जरा माझा या या माऊलीचा विचार केलास तू? काय वाटलं असेल तिला? कधी आलं का मनात तुझ्या माणसा? तुझे भोगतोयच विश्वास त्याची मला कल्पना.
पण तू जे भोगतोयस त्याच्या कितीतरी पट आयुष्यामध्ये मी भोगलाय, पण कधी या दारूचा आधार आम्ही घेतलेला नाही. त्यांनी काही होत नाही, उलट थेंबा थेंबानी तुमच्या आयुष्याचा तोल जातो आणि आयुष्यातल्या कुठल्याही वळणावर तो सावरता येत नाही. हा माझा उपदेश नाही, उपदेश नाही ही माझी वेदना. माझा मुलगा म्हणून यावर जर तुला फुंकर घालता येत नसेल तर किमान माझी जखम वाढवू नको. हा हा तुझा बाबा तुझ्या समोर हात जोडून तुला विनंती करतो. नाही बाबा, बाबा क्षमा करा मला. सर, तुम्ही मागे मला म्हणाला होता की तुम्ही गालिंदीनगर मध्ये काही वेळ प्रोफेसर होता. पण काय त्याचं काय? पण ऍक्च्युली मला तुमच्याशी त्या संदर्भातच थोडं बोलायचं. तुला काहीतरी सांगायचं ना, मला बोलायचं ना. नाही, नंतर कधीतरी सांगेन. मे बी इट्स नॉट द राईट टाइम नाव. का नाही आज विशेष असं काय? विशेषच आहे काहीतरी, म्हणजे मला तरी जाणवलं तसं. काय जाणवलं तुला? मला ना त्या आज खूप वेगळ्या वाटल्या, म्हणजे व्हेरी कॉन्फिडेंट. मी त्यांच्या रूम मध्ये गेले होते आणि मी त्यांना विचारलं की मी थांबू का तुमच्या बरोबर सोबतीला, तर म्हणाला नको मी राहीनच एकटी. थोडा वेळ मी पण घुटमळले, पण नंतर माझं मलाच वाटलं त्या राहू शकतील. तुम्हाला काय वाटतं कशामुळे झाला असेला बदल? मला काही कल्पना नाही ग. कल्पना नसेल तर मग आपल्याला त्याच्या मागचं कारण शोधून काढायला हवं. बहिणींची अस्वस्थता, त्यांचं एकटेपण, त्याच्यावर नक्की काहीतरी उपाय मिळेल आपल्याला. सर, तुम्ही मागे मला म्हणाला होता की तुम्ही त्यांच्याशी बोलून बघाल का? का मी बोलून बघू? आपण अहो, मी केव्हापासून बोलतेय तुमच्याशी, तुमचं लक्षच नाहीये माझ्याकडे. काय चाललंय तुमचं? प्लीज जस्ट लीव मी अलोन, प्लीज. मी आता काहीही बोलण्याच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. मला आता फक्त शांतता हवी आहे, फक्त शांतता हवी माझी, माझ्या पुरत. अंडरस्टँड? आय एम सॉरी. औ, बहिणींच्या बाबतीत इतके तटस्थ कधीच नव्हते. माझ्या बाबतीतला त्यांचा कोरडेपणा समजू शकते मी, पण बहिणींच्या बाबतीत नाही, शक्यच नाही. काहीतरी मोठं बिनसलेलं दिसतंय. नरेश, मी तुला आता काही विचारलं तर चालेल? विचार. मी अशी इथे कशी काय आले? कुसुम, आपण मुंबईला यायला निघालो होतो, आपल्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. मुंबई? पण आपण दोघं असे अचानक मुंबईला कशासाठी? आणि बाबा, बाबा कुठे आहे? कुसुम, तुला काहीच आठवत नाही. कशाबद्दल बोलतोस तू? तुझ्या बाबांबद्दल.
बाबांबद्दल काय आठवायचं? बाबांनी सावकाराचे पैसे परत करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना ते जमलंच नाही. शेवटी सावकाराने आमच्या घरावर जप्ती आणली. त्या दिवशी तो सावकार बँकेच्या माणसांना घेऊन आला. त्यांनी घर सील केलं आणि बाबांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच बाबा गेले. कसं काय असं नाही होऊ शकत नाही. तुझे बाबा गेले. कुसुम नीट हटाव. गरज तू खोट होत. बाबांच्या मरणानंतरच काही आठवत नाहीये. कशाबद्दल बोलतोस तू? कुसुम कुसुम तुला कालिंदी नगर आठवत आहे? कालिंदी नगर ते कुठे? कोल्हापूरच्या जवळ. सर पण आपण तिथे कशाला जाऊ? नाही कुसुम मी नाही पण तू. मला नाही आठव. तुझ्या अपघाताचं कळल्यानंतर किती इतके खचले होते ना की आपलं गाव सोडून जायचं, कुठेतरी जाऊन नोकरी करायची, ह्या सगळ्यासाठी माझ्यात प्राणच उरले नव्हते. माझं घर माझ्या अवतीभोवती असणाऱ्या तुझ्या आठवणी यातच मी जगायला शिकले होते. त्यामुळे असं कालिंदी नगरला वगैरे जायचं मला सुचणारच नाही. कुसुम कुसुम नीट आठव. बुद्धीला थोडं ताण दे, कदाचित तुला आठवेल. कालिंदी नगर, किर्लोस्कर, भैरवी. नाही मला काही आठवत नाही रे. माझं डोकं दुखायला लागत. नरेश डोकं माझं डोकं दुखायला लागत. मिस्टर नरेश, मला तुम्ही केबिनमध्ये येऊन भेटा.